नमस्कार, मी आज तुमच्या समोर इथे तुमच्या प्रत्यक्षात समोर आहे. तुम्हाला मी एक संदेश आज देणार आहे. तो संदेश हाच आहे की घरी बसा. आपले पंतप्रधान कळकळीने विनंती करतायत, आपले मुख्यमंत्री 24 तास काम करतायत. कोणासाठी हो? आपल्यासाठी ना. मग राहा ना घरी, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, तुमची स्वतःची काळजी घ्या. आणि हो मुलांनो, थोडा वेळ अभ्यासाला द्या ना. अभ्यास करा, मनोरंजन करा, आणि स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सुधारता येईल, कसं वाढवता येईल याचा जरूर प्रयत्न करा. मग काय करता येईल हो? काय करता येईल हे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा विचार करा. अहो भरपूर काही करता येईल, थोडा प्रयत्न तर करा. पहिलं तुमचं वाचन सुधारा, जे आपल्याला खरोखर गरजेचं आहे. हो मुलांनो, तुम्हाला निबंध लेखन आहे, गोष्ट लिहायला आहे, जाहिरात लेखन आहे, तुम्हाला बातमी लेखन करायला आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन करायचं आहे, तुम्हाला स्वमत करायचं आहे. मग तुमचे विचार वाढले पाहिजे ना. मग भरपूर वाचन करा, वेगवेगळे निबंध वाचा, वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचा. तुमच्या विचारांना जरूर चालना मिळेल. दुसरं काय करू शकतो तर थोडंसं स्तोत्र मंत्र याचं पाठांतर करा. त्याचे अर्थ काय आहेत ते जाणण्याचा थोडा प्रयत्न करा. यापूर्वी आपण केला नव्हता, आपण फक्त पाठ करत होतो. पहा तरी त्या अर्थांमध्ये आहे तरी काय. पुढे तुम्ही काय करू शकता बघा, विचार करा. अहो तुमचं मनोरंजन स्वतःच करा की. अहो लॉकडाऊन म्हणजे घरी बसा म्हणजे फक्त टीव्ही आणि कार्टून नाही पाहायचंय. तुमच्यातला आतला कलाकार पण जागृत करा ना. चित्रकला करा. अहो सुंदर सुंदर चित्र युट्यूबवर गुगल बाबाला विचारा ना, कसं स्केच करायचं, कसे रंग भरायचे, तो तुम्हाला छान मार्गदर्शन करेल. आणि हो अजून विमानं करायला आवडतात ना, मग आम्हाला एकाच प्रकारचं विमान येतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे विमानं तयार करू शकतो. हो त्याचे बघा चॅनल्स, त्याचे व्हिडिओज बघा. नक्की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून क्राफ्ट द्वारे वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. म्हणजे क्राफ्ट हा देखील एक विषय आला जो तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, अहो डान्सची आवड आहे ना, मग करा की थांबलात कशाला. वेगवेगळ्या डान्सच्या स्टेप्स बघा, त्याच्यासाठी 1 तास द्या. मग आता काय काय शिकलो, वाचन करायला शिकतोय आपण, चित्रकार बनायला शिकतोय आपण, क्राफ्ट करायला शिकतोय आपण, वाचन करायला शिकल्यानंतर स्तोत्र मंत्र याचं पाठांतर करायला शिकतोय. आणि हो शरीराबरोबर मन आणि मनाबरोबर शरीर जोडलेलं आहे, मग थोडा व्यायामाला वेळ देऊया. मग व्यायाम करायचा कोणता, अहो बरेच प्रकार आहेत. गुगल बाबाला विचारा आपल्याला, तर तुम्हाला सगळे प्रकार सांगेल. मग तुम्हाला काय आवडतो, योगा करायला आवडतो, ॲरोबिक्स करायला आवडतात की दुसरा प्रकार आवडतो, तुमचा तुम्ही ठरवा. द्या ना अर्धा तास द्या, बघा कसा दिवस कसा मजेत जातो. तर मुलांनो, केवळ लॉकडाऊन आहे म्हणून सर्वत्र निगेटिव्हिटी आहे, भीतीयुक्त वातावरण आहे. रोज न्यूज चॅनल बघायचे, हो न्यूज चॅनल बघायचे, पण ते पॉझिटिव्ह एनर्जीसाठी, आपल्या जनरल नॉलेजसाठी. पण त्या न्यूजमधून एवढे मृत्यूमुखी पडले, अशा प्रकारची भयान परिस्थिती आहे, मग मला डिप्रेशन येईल याचा मुळीच प्रयत्न नाही करायचा. त्याच्यातून तुम्ही स्वतः बाहेर पडा, आपल्या घरच्यांना बाहेर काढा, आणि त्यांच्या सोबत आपण राहून मनोरंजन कसं करू याचा देखील विचार करा. स्वार्थी नका राहू. तर या लॉकडाऊनमुळे आपल्याला एक थोडासा तणाव, थोडीशी भीतीयुक्त वातावरण असलं तरी एक स्वातंत्र्य मिळालंय स्वतःसाठी, स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी. मग करा ना. आपण प्रत्येक वेळी म्हणत होतो ना की मला वेळ नाही, मला वेळ नाही. अहो आता वेळ मिळालाय, त्याचं सोनं करा, सोनं. तर मुलांनो, करणार की नाही या गोष्टीचं सोनं तुम्ही? या वेळेची संधी तुम्ही साधून तुमची प्रगती नक्की करा. हाच संदेश मला तुम्हाला आज द्यायचा आहे. तर मुलांनो नमस्कार.